करार लग्नाचा भाग बत्तीस संध्याकाळी विराटला भेटायला ऑफिसचा स्टाफ आलेला सगळे सिनियर मेंबर त्याला भेटायला आलेले समर आणि विधान पण होता समरला खूप रिक्वेस्ट केल्यानंतर आकाश पण त्यांच्यासोबत आलेला आणि घरात विधिताला पाहू आधी तर तो चकित झालेला पण मग समरने त्याला किट्टूची बहीण म्हणून तिची ओळख करून दिलेली तरीही त्याच्या मनात काही प्रश्न येत होते पण वेळ आणि परिस्थिती पाहता त्याने ते सोडून दिलं सगळे विराटला भेटून आणि बेस्ट विशेष देऊन निघून गेले रात्री विदित आणि विराटला त्याच्यासाठी ऑर्डर केलेलं एक्सरसाइज टूल किटबद्दल सांगितलं त्याला जरी त्यात काही इंटरेस्ट नसला तरी ते सांगताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तो टिपत होता तिची एक्साइटमेंट त्यातून दिसून येत होती त्याच्यासाठी तिचे किती प्रयत्न चाललेत ते त्याला कळत होतं मंत तिला आपलं बनवायला कधीच तयार होतं पण बुद्धी आड येत होती नेहमी डोक्याने विचार करणारा तो यावेळेस पण बुद्धीचंच ऐकत होता त्याला कारण हे तसंच होतं म्हणा जोपर्यंत त्याला स्वतःच्या रिकवरीची खात्री होत नाही तोपर्यंत त्याला स्वतःच्या मनाला आवरणं भाग आहे असं त्याने स्वतःला बजावलं होतं या तीन चार दिवसात त्याचं आयुष्य अगदी तीनशे साठ डिग्री टन झालं होतं आज त्याला विचार करून करून झोप लागत नव्हती सारखं सारखं तो ॲक्सिडेंटचा सीन समोर येत होता आपल्यामुळे रोहितला पण सफर करावं लागतंय याचा पच्चत्त तर होताच पण त्याचं मन त्यासाठी त्याला खात होतं पण जे व्हायचं ते होतंच ते थांबवणं आपल्या हातात नसतं विचारात त्याचा हात सारखा केसांतून फिरत होता विदिता सोप्यावर पडून त्यालाच पाहत होती बराच वेळ त्याला झोप लागत नव्हती त्याची चाललेली चुळबुळ पाहून विदिता उठली आणि त्याच्या डोक्याजवळ बसत बोलली अहो काय झालंय झोप येत नाही का डोकं दुखत असेल तर मी दाबून देऊ का तिचा इतक्या जवळून आलेला आवाज पाहून तो गडबडून गेलेला ती कधी बाजूला येऊन बसली आहे हे सुद्धा त्याला कळलं नव्हतं ते त्याच्या अशा गडबडून जाण्यावरून तिला पण लक्षात आलेलं तसं मानवर करून तिला पाहत तो बोलला नाही मी ठीक आहे तू जाऊन झोप विजिता उठली आणि त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तिने ऑइल बॉटल हातात घेऊन परत त्याच्या शेजारी बसली आणि त्याचं डोकं स्वतःच्या मांडीवर ठेवून घेतलं आणि बोलली आता शांतपणे डोळे मिटा आणि झोपायचा प्रयत्न करा बघू पण एका शब्दांत ऐकेल तो विराट कसला तिच्या मांडीवरून डोकं वर उचलत तो कपाळावर आठ्या पाडातच बोलला मी बोललोय ना मी ठीक आहे तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का प्लीज तू पण झोप आणि मला पण झोपू दे विदिता त्याला ओठ दाबून डोळे मोठे करून दाखवत पुन्हा त्याचा डोकं मांडेवर ठेवून घेत बोलली मी कुठे तुम्हाला झोपायला नको म्हटलं आहे आणि मी एकदा बोललेलं तुम्हाला पण कळत नाही का सांगितलं आहे ना मी की जास्त चिडचिड करायची नाही काही तोडफोड करायची इच्छा होत असेल तर आत्ताच सांगा आणि काहीतरी तोडून तुमचं मन शांत करून घ्या आणि ते पण नसेल करायचं तर मी करते ते मला करू द्या आणि एकदम गप्प राहायचं तिचं बोलणं ऐकून त्याने डोळे ताट करत एक सुस्कारा सोडला आता तिचं ऐकण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय पण त्याच्याकडे नव्हताच पण तिने तोडफोडचा विषय काढला तसं त्याला तिच्या पायाला झालेली जखम आठवली आणि त्याने काळजीने विचारलं तुझा पाय बरा आहे ना त्याने काळजीने आपली चौकशी करणं पाहून ती मनातच बडबडली काळजी तर आहे पण रागवल्याशिवाय दिवस जात नाही वाटतं यांचा आधी चिडचिड करायची आणि मग असं दाखवायचं की मी तो तो मी नव्हेच आणि पुन्हा त्याला उत्तर देत ती पुटपुटली ठीक आहे आता तुम्ही डोळे मिटा बरं तिने सांगितलं तसं त्याने ओके म्हणत डोळे मिटले पण कपाळावर आठ्या कायम होत्या तिने हातावर थोडंसं ऑइल घेतलं आणि त्याच्या केसांतून हळूवार बोटांचा दाब देत ती हात फिरवू लागली तिच्या त्याच्या केसांतून फिरणाऱ्या बोटांसोबत त्याला रिलॅक्स वाटू लागलं ला। त्याच्या चेहऱ्यावरून ते जाणवत होतं कपाळावर असलेल्या आठ्या कमी होत होत्या शांत वाटत होतं त्याला अचानक काहीतरी आठवलं तसं त्याने डोळे उघडले आणि तिच्याकडे पाहत म्हणाला माझा मोबाईल कुठे आहे रात्री सूर्याने त्याचा लॅपटॉप आणि मोबाईल आणला होता तो बोलला तसं तिने टेबलवर असलेला त्याचा मोबाईल त्याच्या हातात दिला त्याने यूट्यूब ओपन करून त्यात एक सॉन्ग सर्च केलं आणि प्ले करून मोबाईल बाजूला ठेवत परत डोळे मिटून तिचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला तसं ती गालात हसली आता केसांतून हात फिरवता फिरवता ती कपाळावर सुद्धा बोटांनी प्रेस करत होती भुव्यांवरून दाब देत तिथले पॉईंट प्रेस करत होती आणि तिची स्पेशल ट्रीटमेंट एन्जॉय करत तो सॉन्ग ऐकत होता आज फायलाच त्याने तिच्यासमोर मनापासून कुठलं तरी गाणं गावलं होतं त्यामुळे ती पण एन्जॉय करत होती मुस्कुराहट या नमी होगी जितने गम जितनी खुशी होगी बाटलेंगे मिलके दोनो क्या कमी होगी संग तेरे जिंदगी कितनी हसी होगी हे ओरिजिनल गाणं सगळ्यांनी यूट्यूबवर नक्की ऐका दोघांनाही गाण्याच्या ओळी ऐकून ते आपल्यासाठीच आहेत असं वाटलं दोघे एकमेकांच्या आयुष्यात आल्यापासून खुश होते आनंदी होतेच पण एकमेकांना तसं न दाखवता स्वतःचा आनंद स्वतःपुरता सीमित ठेवत होते तिचे ऐनाने आनंद तर त्याच्याही आयुष्यात आलाच होता पण ते दाखवण्याचं व्यक्त करण्याचं धाडस त्याच्यात नव्हतं लोकांसमोर कठोर हो कठोर होऊन वावरण्याचा आवा आणणारा विराट म्हणतून स्वतःच्या सुखाला स्वतःचीच नजर लागू नये म्हणून घाबरत होता त्याचं मन तर करत होतं की तिला गच्च मिठी मारावी आणि तिच्या पुढे मन मोकळं करावं पण तेवढी हिंमत आताही होत नव्हती स्वतःच्या भावनांना आवर घालण्याशिवाय दुसरं काही करच शकत नव्हता तो डोळे बंद ठेवूनच त्याने कपाळावर फिरणार तिचा हात अलगत आपल्या हातात घेतला आणि घट्ट पकडून ठेवला त्याच्या अशा वागण्याने ती अजिबात शॉक झाली नव्हती तिला कळत होतं त्याचं स्वतःशीच चाललेलं द्वंद्व तिने अलगत त्याने धरलेल्या हातावर दुसरा हात ठेवला आणि अलगत घट्ट केला तसं त्याच्या शांत चेहऱ्यावर अस्वस्थपणा दाटून आल्यासारखं तिला वाटलं तिने खाली झुकून हळू त्याच्या कपळावर ओट टेकवले तसं त्याच्या मनातल्या भावना उचंबळून आल्या आणि महप्रत्सयाने अडवून ठेवलेलं डोळ्यातलं पाणी त्याला न जुमानता हळू डोळ्याच्या कोपऱ्यातून खाली घरंगळत त्याच्या कानाजवळ केसांत विरून गेलं अंधारात ते तिला दिसलं नाही पण त्याने तिच्या हातातून स्वतःचा हात सोडवून घेतला आणि पटकन डोळ्यांतलं उघळलेलं पाणी पुसत मोबाईल बंद केला तिच्या मांडीवर डोकं उचलत तो लगेच बोलला आय थिंक आता झोप येईल मला तो पण झोप अँड थँक्स आता मात्र त्याने तिथून उठणंच योग्य समजलं आणि उठून त्याच्या डोक्याखाली व्यवस्थित पिलो ठेवली तसं त्याने लगेच डोकं पिलोवर ठेवलं कारण असं वर उचलल्यामुळे मानेवर ताण पडत होता त्याच्या अंगावर पांघरून टाकत ती ते त्याला हसून बोलली थँक्स बोलून परकं नका करू मला आता शांत झोपा गुड नाईट स्लीप वेल <laughs> त्याने इतकंच म्हटलं तसं हिरमोसून ती झोप्याकडे वळली आणि अंगावर पांघरून ओढत त्याच्याकडे तोंड करून ढो झोपेत डोळे मिटले सकाळी कोवळ्या उन्हात विराट आणि किट्टू बाहेर बसले होते किट्टू तिच्या योगा ट्रेनरसोबत योगा करत होती विराटसाठी पण एक फिजिकल थेरपिस्ट आला होता विराटपेक्षा वयाने एक दोन वर्षाने लहान वाटत होता त्याने आधी विराटला मसाज करून देत नंतर व्हीलचेअरवर बसून बाहेर घेऊन आला होता विदिताने दोघांसाठी लाईट ब्रेकफास्ट करून दिला आणि किट्टूसाठी ज्यूस घेऊन आली तिच्यासोबत विधान पण बसलेला होता दोघांचं इंट्रोडक्शन झालं होतं आता फिजिकल थेरपिस्ट आनंद विराटला काही मेडिकल टर्म्स समजावून सांगत होता ज्या जाणून घेणं पेशंटसाठी गरजेचं होतं मी आता तुम्हाला जे सांगितलं त्यात सगळ्यात महत्त्वाची टर्म आहे नीरोप्लास्टिक किटी इट्स रिलेटेड टू रिकवरी आपला मेंदू माहिती पाठवण्यासाठी आणि ती पुनर्प्राप्त करण्यासाठी जवळपास शंभर ट्रिलियन न्यूरल कनेक्शन वापरतो मग जेव्हा अशा ॲक्सिडेंटमुळे किंवा मेंदूच्या काही ठराविक भागावर आघात झाल्यामुळे या कनेक्शनचा काही भाग डॅमेज होतो तेव्हा मेंदू न्यूरोप्लास्टिकिटी या प्रोसेसमुळे नवीन कनेक्शन तयार करू शकतो मेंदूर आघात झाल्याने त्या भागातल्या डॅमेज झालेल्या टिश्यूचं नुकसान भरून काढता येत नसलं तरी न्यूरोप्लास्टिकिटी डॅमेज झालेले कनेक्शन मेंदूच्या न्यू आणि हेल्दी भागाशी जोडू शकतं इट्स ऑल्सो हेल्प्स टू इम्प्रूव डॅमेज टिश्यू आणि त्यामुळे बिघडलेल्या ब्रेनच्या फंक्शन्समध्ये सुधारणा होते आनंदचं बोलणं ऐकून विराट आणि त्याच्या बाजूला येऊन बसलेल्या आजोबांच्या पण भुवया वर झाल्या विराटने इम्प्रेस होऊन म्हटलं ग्रेट सायन्स इज फिल्ड विथ सच अ वंडर आपल्या बॉडीबद्दल इतकं डिटेलमध्ये आपण कधीच जाणून घेत नाही खरं तर ह्युमन बॉडी इज अ थ्रिल इट सेल्फ आजोबांनी पण त्याच्या बोलण्यावर मान हलवली तसं आनंद पुढे म्हणाला इन दॅट केस यू आर व्हेरी लकी सर बिकॉज द लेफ्टमिस्पेअर ऑफ द ब्रेन कंट्रोल अवर लँग्वेज अँड स्पीच सेंटर सो तुम्ही खरंच खूप लकी आहात नाहीतर काय होऊ शकलं असतं हे तुम्हाला कदाचित लक्षात आलं असेल नाव वी इमेजिन अवर ब्रेन ॲज अ स्टोरेज सिस्टीम जेव्हा एखादी फाईल कॅबिनेट नष्ट होते तेव्हा आपण ती माहिती दुसऱ्या कॅबिनेटमध्ये मूव करू शकतो पण ते डॉक्युमेंट पुन्हा तयार करण्यासाठी किंवा पुन्हा फाईल करण्यासाठी वेळ आणि मेहनत लागू शकते हेच आपल्याला लक्षात घेणं महत्त्वाचं आहे सेम कंडिशन आपल्यासाठी पण अप्लाय होते थोडक्यात प्रत्येक गोष्टीला विशिष्ट वेळ देणं हे महत्त्वाचं असतं हेच मला तुम्हाला सांगायचं होतं या आय अंडरस्टँड विराट म्हणाला तसं आनंदला बरं वाटलं विराटचा येणारा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पाहून आनंदलाही आलेला आता तो मोबाईलवर काही एक्सरसाइजच्या पी डी एफ विराटला दाखवत बोलत होता सर न्यूरोप्लास्टिकिटी शिकवण्यावर जास्त अवलंबून आहे लाईक आपण वारंवार स सरावत करत असलेल्या गोष्टींवरून मेंदू स्वतःला कसा आकार देईल हे ठरवण्यात मदत होते आता आपण काही एक्सरसाइज करूया आनंद म्हणाला तसं विराटने हो म्हणत मान हलवली आनंद त्याला इन्स्ट्रक्शन देत होता तसं विराटने करायला सुरुवात केली आनंद त्याला स्वतः करून दाखवत म्हणाला पहिल्यांदा आपण हँड स्ट्रेचिंग ही एक्सरसाईज करूया मी तुम्हाला करून दाखवतो ती तुम्ही लक्ष देऊन पहा आणि हळूवार करा जर काही त्रास झाला तर मला लगेच सांगा मी तुम्हाला हेल्प करेन आनंदे करून दाखवल्यानंतर विराट पण करायला लागला पाच पाच मिनिटे त्याने सगळ्या एक्सरसाइज करून घेतल्या रिस्ट स्ट्रेचिंग एल्बो स्ट्रेचिंग टेबल टॉप स्ट्रेचिंग शोल्डर अँकल स्ट्रेचिंग नी बेंड्स अशा सगळ्या एक्सरसाइज त्याने विराटकडून करून घेतल्या काही आजोबांना पण सांगितल्या तसं ते पण आपलं बसल्या बसल्या करू लागले दुपारी आराम केल्यावर विराटला रूममध्ये करमत नव्हतं विधिता समोरच सोप्यावर बसून पुस्तक वाचत बसलेली त्याला उठवायचं उठायचं होतं म्हणून त्याने तिला हाक मारली विधी त्याचा आवाज ऐकून तिने त्याच्याकडे बघितलं तर तो तिलाच पाहत होता ती हातातला पुस्तक खाली ठेवत लगबगिने त्याच्याजवळ गेली आणि काळजीने बोलली काही पाहिजे का तुम्हाला काही त्रास होतोय का तो तिची काळजी पाहून मान नकार ती हलवत बोलला नाही मला रूममध्ये नाही थांबायचं आहे आपण बाहेर जाऊन बसूया थोडा वेळ देन आय विल फील बेटर तू स्टाफमध्ये कोणा तरी हाक मार मला व्हीलचेअरवर बसायला हेल्प करायला तो इतका सहजपणे बोलला की विधिता त्याच्याकडे एक नजर पाहून मग बाहेर गेली तिने कोणाला तरी बोलावलं आणि मग दोघांनी मिळून त्याला व्हीलचेअरवर बसायला हेल्प केली ती त्याला बाहेर घेऊन आली तर किट्टू आणि आजोबा पण हॉलमध्ये बसलेले त्याच्या काहीतरी हसून हसून गप्पा चालल्या होत्या विधिताने त्याची चेअर सोप्याच्या बाजूला आणून लावली त्याला आलेलं ला पाहून आजोबा म्हणाले अरे विराट रूममध्ये आराम करायचा ना बाळा आजोबा आरामच करत होतो थोड्या वेळ तुमच्यासोबत बसावं वाटलं म्हणून मग बाहेर आलो विराट म्हणाला किट्टू लगेच एक्सायटेड होत बोलली म्हणजे जिजूंना रूममध्ये करमत नव्हतं म्हणून ते बाहेर आलेत आपण मग एक गेम खेळूया का दिदू तू काकूंना बोलवून आण किट्टूने लगेच विधिताला बोलून स्टाफमध्ये दोघांना हाताशी घेऊन म्युझिक सिस्टीम आणि पण गोलाकार सेट करून घेतले सगळे येऊन बसल्यावर खेळ सुरू करणार तेवढ्यात विराटला भेटायला गिरीश आणि ग्रीष्मा आले सगळ्यांना असं एकत्र बसलेला पाहून गिरीश हसत भोवयाहून चवत बोलला अरे वा क्या बात हे इथे तरी मैफिल जमली आहे एकदम करेक्ट टाईमवर आलोय म्हणजे आम्ही त्याच्या बोलण्यावर सगळेच हसले शिवाय विराट आजोबांनी त्या दोघांना पण बसायचा इशारा करत म्हटलं बरोबर बोललास अगदी करेक्ट टाईमवर आलायस चला बसा तुम्ही पण दोघं पण त्यांच्यासोबत बसले तसं गिरीश सगळ्यांवर नजर फिरवत म्हणाला बाय द वे कोणता गेम खेळतोय आपण पाचदा पिलो किट्टू एक्सायटेड होऊन म्हणाली गिरीश लगेच हाताच्या बाहेर वर सारत म्हणाला ओके स्टार्ट करूया मग म्युझिक स्टार्ट झालं तसं सगळेच एकमेकांना पिलो पास करू लागले पिलो ग्रीष्माजवळ आली तसं म्युझिक स्टॉप झालं किट्टू हसून ओरडत म्हणाली ये ग्रीष्मा दे ग्रीष्माने हसून हातातला पिलो मांडीवर ठेवला आणि त्यावर हात घट्ट करत म्हणाली ओके काय करायचं मी किट्टू काही बोलणार तेवढं तिला थांबवत गिरीश मोठ्याने हातवर करत ओरडला एक मिनिट एक मिनिट तुला टास्क मी देणार तू गाणं म्हणायचंस तो बोलला तसं तिने चिडून त्याच्याकडे बघितलं आणि विराट गालात हसला कारण तिला गाता येत नाही हे त्या दोघांनाही माहीत होतं म्हणूनच गिरीशने मुद्दाम तिला गायला सांगितलं ग्रीष्मा आपल्या जागेवर उभी राहत म्हणाली मी तुम्हाला सगळ्यांना आधीच सांगते की मला अजिबात गाता येत नाही त्यामुळे माझ्या गाण्याला नावं ठेवायचं नाही कोणी कोणी काही म्हणणार नाही बाळा तू म्हण एखादं सुंदर गाणं आजोबा तिला प्रोत्साहन देत म्हणाले तसं तिने गायला सुरुवात केली असे कसे बोलायचे न बोलता आता तुझ्या तुझ्या विना असायचे रे आता तिचा सुरात गायच्या प्रयत्नात बेसूर झालेलं गाणं ऐकून सगळे ओढदाबून हसत होते तिला कळत होतं ते पण सगळे आपल्यामुळे आनंदाने हसताय म्हणून ती अजूनच जो, जोशमध्ये जसं जमतं तसं गायला लागली ती खाली बसल्यावर सगळ्यांनी डाळ्या वाजवल्या आजोबांनी पण हसत हसत टाळ्या वाजवत तिच्या गाण्याला दाद दिली काय गायलीस तू वा आता पुन्हा खेळ सुरू झालेला सगळे पटापट पिलो आपल्याजवळ आली की पास करत होते यावेळेस पिलो किट्टूजवळ आली तसं गाणं थांबलं आता ग्रीष्म तिला टास्क देत बोलली तू एखादी शायरी म्हणून दाखव ओके म्हणून किट्टूने हसत खांदे उडवले लगेच पोजिशन घेत किट्टू करत म्हणाली <coughs> तर नीट लक्ष देऊन ऐका हं अर्ज की आहे जो मुश्किल से मिले व हे खुशी जो किसी किसी को मिले कोले है प्यार जो सबको मिले व हे गम जो नसीबवालो कोले वै हम ती एकदम स्टाईलमध्ये म्हणाली वा 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 सगळ्यांनीच टाळ्या वाजून हसत तिच्या शायरीला दाद दिली पुन्हा एकदा गेम सुरू झाला यावेळेस पिलो गिरीशजवळ आली तसं त्याने ग्रीष्माला चिडवायला एक कॉमेडी शायरी म्हणून दाखवली ज्यावर त्याला बक्षीस म्हणून पाठीत धपाटा मिळाला सगळे त्या दोघांच्या लुटूपुटूच्या भांडणाची मज्जा घेत होते त्यानंतर पिलो काकूनजवळ थांबली त्यांनी पण सुंदर गाणं म्हणून दाखवलं नंतर पिलो आजोबांजवळ थांबली तसं किट्टू गिरीश आणि ग्रीष्माने एकच गोंधळ घातला आजोबा त्यांना शांत करत म्हणाले अरे शांत वाजारा मी काय म्हणतोय ते ऐका मी एखादी कविता म्हणून दाखवतो काय म्हणता मंडळी हो हो चालेल किट्टू गिरीश आणि ग्रीष्मा एकत्रच ओरडले ज्यावर विधिता वैताकून तिघांना पाहत होती आणि विराटसुद्धा नुसतं लहान मुलांसारखा गोंधळ सुरू होता त्यांचा आजोबांची मज्जा घ्यायची म्हणून गिरीश त्यांना चिडवत म्हणाला एखादी रोमँटिक कविता चालेल आमच्या आजींसाठी लिहिले असेलच नाही एखादी होऊन जाऊ द्या मग काहीही काय काही उगाचंच आजोबा हसत म्हणाले आजोबा म्हणाना विराटपण हसत बोलला तसं आजोबा जागेवर उभे राहिले तसं सगळे एकदम, एकदम शांत होऊन त्यांच्याकडे उत्सुकतेने पाहू लागले आजोबांनी एकदा आजींचा चेहरा डोळ्यांसमोर आणत दीर्घ श्वास घेतला आणि कविता म्हणायला सुरुवात केली ऊनही सांभाळणं जमतं तिला चांदणेही सांडणे जमतं तिला शांत बसते चार चौघे भेटता एकट्यातच भांडणं जमते तिला एवढ्याचसाठी तर मी निखळतो सारखे मत सांगणे जमते तिला तीच राधा तीच मीरा तीच राधा तीच मिरा बरसणे आणि तरसणे जमते तिला ती चुलीवर ठेवते आशा खुळी लेकरांना फसवणे जमते तिला जिंकण्यासाठी माझा आटापिटा सारखे मन मारणे जमते तिला खेळणे समजू नको बाईस तू डाव सारे उधळणे जमते तिला डाव सारे उधळणे जमते तिला वा आजोबा खूप मस्त गिरीशने टाळ्या वाजवत त्यांच्या कवितेला दाद दिली शेवटच्या दोन ओळी म्हणताना आजोबांचा हळवा झालेला स्वर सगळ्यांनाच कळला त्यांच्या आवाजातला ओलावा जाणून वातावरण भाऊक झालेलं तर सगळ्यांनीच हसून टाळ्या वाजवल्या पुन्हा गेम सुरू झाला आता पिलो फक्त विराट आणि विदितामध्ये पास होत होती गाणं स्टॉप झालं आणि नेमकी पिलो विराटच्या हातात आली तसं गिरीश आणि किट्टूने एकच कल्ला केला विराटने त्यांच्याकडे पाहून सरेंडर करत खांदे उडवले तसं गिरीश हात एकमेकांवर चोळत त्याच्याकडे पाहत म्हणाला तुला मी टास्क देतो तू विधितासाठी एखादं गाणं म्हणायचंस विराट त्याच्याकडे तीक्ष्ण नजरेने हो ए, पाहत होता तसं तो सगळ्यांना म्हणाला ए सगळ्यांचीच इच्छा आहे ना की विराटने गाणं म्हणावं सांगत आलं सगळे मला असं पाहतोय जसं काही माझी एकट्याचीच इच्छा आहे आमच्या बहिणी तर आतुळ असतील तुझा आवाज ऐकायला रिअली जिजू प्लीज प्लीज म्हणा ना गाणं की तू त्याला रिक्वेस्ट करत म्हणाली तसं त्याने हो म्हणत मान हलवली आणि गिरीशला इशारा केला तसं गिरीश पर पळत वर गेला आणि विराटच्या रूममधून गिराट गिटार घेऊन खाली आला आता तर किट्टू आणि विधिता दोघी पण एक्सायटेड होऊन विराटकडे पाहत होत्या विधिताच्या डोळ्यात आलेली चमक पाहून विराट गालात हसला मी फक्त गाणं म्हणणार आहे गिटार वाजून गिरीश मला साथ देणार विराट म्हणाला तसं गिरीश उठून लगेच विराटच्या बाजूला गुडघ्यावर येऊन बसला क्षणभर विराटने विचार केला आणि गिरीशच्या कानात गाण्याचं नाव सांगितलं विराटने एक जर विधिताकडे बघितलं आणि डोळे मिटून दीर्घ श्वास घेत गायला सुरुवात केली त्याने डोळे उघडून तिच्याकडे बघितलं तिच्या डोळ्यांतली अधीरता तारा जाणवली दोघं पण नजरेनेच एकमेकाच्या भावना समजून घेत होते तुझ ये रित आई हे तूने जो पलभर में चोरी किया रे जिया मोरा जिया हो तूने ही पलभर में चोरी किया रे जिया मोरा जिया कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि या कथेचे पुढचे भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा